आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या बंदमुळे चालक मदतनीसांचे हाल. असोसिएशनने दिले जेवण, प्रकाश देसाईंनी दिलं मोफत पार्किंग. ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या बंदमुळे शिरोली येथे अडकून पडलेल्या वाहनांचे चालक आणि मदतनीसांची गैरसोय होत आहे. हे पाहून येथील असोसिएशन मार्फत जेवणाची सोय करण्यात आली आहे. गेल्या 6 दिवसापासून ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं सुरू असलेल्या देशव्यापी संपामुळे ठिकठिकाणी रस्त्यातच ट्रक अडकून पडल्याने चालक आणि मदतनीसांची मोठी गैरसोय होत आहे. शिरोली येथेही मोठ्या प्रमाणात माल वाहतुकीचे ट्रक आणि वाहन अडकून पडली आहेत. रस्त्यातच अडकून पडल्याने या वाहनांच्या चालक आणि मदतनीसांची मोठी गैरसोय होत असून चहा पाणी जेवणाअभावी उपासमारीची वेळ येत आहे. याचा विचार करून शिरोली ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं या चालक आणि मदतनीसांसाठी जेवणाची सोय करण्यात आली. शिरोली गावचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांनी या वाहन चालक आणि मदतनीसांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना आपले नेहमी सहकार्य राहील असं सांगितलं. तर पेट्रोल पंप धारक प्रकाश देसाई यांनी आपल्या पार्किंग व्यवस्थेमध्ये या वाहनांची विनामूल्य पार्किंगची सोय केली आहे. यावेळी नागाव गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष कुलभूषण कोळी, उपाध्यक्ष जावेद पुणेकर, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष योगेश रेळेकर, मंसूर नदाफ, सेक्रेटरी महेंद्र पाटील यांच्यासह ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोलीहून कुबेर हंकारे.